मणिपूरच्या घटनेचा धुळ्यात निषेध, आदिवासी क्रांती सेनेने काढला मोर्चा, एरंडोल तालुक्यातील घटनेचाही केला निषेध। मणिपूर येथे सुरू असलेला हिंसाचार आणि आदिवासी महिलांवर केलेल्या अत्याचाराचा धुळ्यात निषेध करण्यात आला। आदिवासी क्रांती सेनाप्रणित बाबाजी ग्रुपच्या वतीने आदिवासी भिल्ल जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। कृषी उत्पन्न बाजार समितीपासून दुपारी या मोर्चाला प्रारंभ झाला। शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला। पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना कार्यालयानजीक अडवले, त्यानंतर शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। मणिपूरच्या घटनेचा निषेध करताना त्या ठिकाणचे शासन बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात खडके बुद्रुक येथे आदिवासी विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्यामुळे या घटनेचाही निषेध करण्यात आला। दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही केली। यावेळी ते म्हणाले, मध्ये जो प्रकार झाला, ज्या महिलेची नग्न जिंद काढण्यात आली आणि तिची नंतर हत्या करण्यात आली, तिचा पती कारगिलच्या युद्धामध्ये लढायला होता, आजबी तो सैनिक आहे, त्याची अशी प्रतिक्रिया आहे की मी देशाला वाचवलं पण माझ्या कुटुंबाला वाचवू शकलो नाही, असा भारतामध्ये ब्रिटिश कालीन सुद्धा आदिवासींवर अत्याचार झाला, एवढा मोठा जबरदस्त अत्याचार मणिपूरमध्ये झाला। आणि मणिपूरमध्ये भाजपचं सरकार आहे, सेंटरमध्ये भाजपचं सरकार आहे, अजूनपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी या विषयावर मौन ठेवलेलं आहे, म्हणजे हे केंद्राचं षडयंत्र आहे। याच्यावरून आम्हाला सिद्ध होतं, ज्या वेळेस आदिवासी मुर्मूबाई मॅडम राष्ट्रपती बनवलं त्यावेळेस आम्हाला डाऊट आला होता की जर राष्ट्रपती आदिवासी बनवत असतील तर आदिवासींवर अन्याय होऊ शकतो, आणि तो प्रकार झालेला आहे। आम्ही आता राष्ट्रपती मॅडमांना विनंती करून राहिलो की तुम्ही राजीनामा देऊ नका, ज्या महिलांवर अत्याचार झाला त्यांचं चित्र बघा आणि आपण राष्ट्रपती भवनामध्ये फाशी घेऊन घ्या, अशी त्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे। आदिवासी भिल्ल आक्रोश मोर्चा, आदिवासी क्रांती सेना संघटना व समविचारी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व भरत जाधव, रंगनाथ ठाकरे, दौलत अहिरे, लक्ष्मण पवार, अनिल अहिरे, महेंद्र माळी, भैया सोनवणे, सखुबाई भिल, विशाल मोरे, भरत देवरे यांनी केले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।